या रामभाऊ, काय पेढे बिडे आणले की नाही? तुमची मुलगी पहिली आली आहे. तुमच्या सर्वांची कृपा सर. अशीच अभ्यास करत राहा मा, काहीतरी मोठं करून दाखव. मॅडम, सोनू आली हो. अरे वा, माझ्यासाठी सगळे नुसत्या लिस्टच बनवता का? पैसे बी द्या ना आमचे. ओ भाऊ, सरकारी काम होय सरकारी. हा साहेब, यंदाले तंगी आता का मी खिशातले देऊ? अरे बँकेचं लोन क्लिअर करायला दिलते ना पैसे, एवढं लेट जमत नाही. पैसे काढ. अडचणी संपूनच नाही राहिल्या सर, एक झाली का दुसरी आहेच. मधल्या सुट्टीनंतर तू शाळेवर ये, तुला लाखभर रुपये काढून देतो. पर आपली सोनू या इथं आमच्या घरात आमच्यापाशी कायमची राहावी असं वाटतं. हे काय मास्तर, आम्ही म्हणे पैसे देतो आणि तुम्ही पोरगी द्या, हे असं असतं का कुठे? शेतकरी म्हणून तर कमीच पडलोय, पण एक बाप म्हणून मी कमी पडून राहिलोय. मॅडम सोबत नाही जाणार. आपला काळजाचा तुकडा थांबून दुसऱ्याच्या हाती द्यायचा. रामभाऊ, तुले सोनूची तयारी करायला लागेल. तिले घेऊन जाणार आम्ही नागपूरला. का जर 2 दिवसात पैसे दिले नाही, तू ही जमीन माया ना जा. मला नाही पाठवायचे सोनूले, काय करू नाही राहिलं, काय करू. बाबा तूच म्हणला होता ना, प्रयत्न केला तर आपल्याला काय बी जमते. संपूर्ण महाराष्ट्रात 7 मिळवले हा पिक्चर येतो आणि वेगळी वाट. हेच टायटल का? तर मी यापूर्वीच सांगितलंय की आजपर्यंत आलेल्या सगळ्या चित्रपटांपेक्षा थोडं आम्ही वेगळं काहीतरी सांगायचा प्रयत्न केलाय. पण ते सांगताना बाबा आणि त्यांची एक अतिशय लाडकी मुलगी यांच्यामधील हळूवार नाते यांच्यामधील एक अतिशय सुंदर संविधानात्मक सात फेब्रुवारी पासून महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणाऱ्या वेगळी वाट या चित्रपटामध्ये मी देशमुख सर ही एका शिक्षकाची भूमिका केलेली आहे. हा संपूर्ण चित्रपट हा वडील आणि मुलगी याच्या नात्यावरती बेस्ड आहे. म्हणजे सोनू नावाची कॅरेक्टर आहे जी माझी विद्यार्थिनी आहे, तिचं आणि माझं असणारं रिलेशन आणि तिच्या वडिलांचं आणि तिचं असणारं रिलेशन याच्यात याची सगळी सरमिसळ आहे. याच्यातले जे चढ उतार आहेत याच्यावरती हा संपूर्ण सिनेमा आधारित आहे. आणि त्याच याच्यातून शिक्षणासाठी किंवा याच्यासाठी एक वेगळी वाट सोनूचे वडील हे निवडतात आणि मग त्या वाटेवर चालण्यासाठी त्यांची असणारी धडपड आणि त्यांची होणारी ओढाताण हे सगळं या चित्रपटात चित्रित केलं गेलं. चित्रपट हा संपूर्ण विदर्भातल्या पार्श्वभूमीवर घडतो. पारवा नावाचं एक गाव आहे, पांढरकवडा आहे, जी तालुका प्लेस आहे त्याच्यापासून 20 किलोमीटर लांब. त्याच्यामध्ये सगळ्याचं चित्रीकरण झालेलं आहे. अतिशय सुंदर, अगदी रखरखीतपणामध्ये सुद्धा एक सौंदर्य असतं अशा पद्धतीने वाटावं इतकं सुंदर चित्रीकरण संपूर्ण सिनेमाचं झालेलं आहे. कामं तर सगळ्यांची उत्तम झालेलीच आहेत. माझ्या कामाबद्दल आता जेव्हा 7 फेब्रुवारी प्रेक्षक बघतील त्यावेळेला सांगतील. आणि मला असं वाटतं की हा सिनेमा सगळ्यांना आवडेल. हा खरंच वेगळी वाट, सिनेमाची सुद्धा वेगळीच वाट आहे, स्टोरी सुद्धा थोडीशी वेगळी आहे. त्याच त्याच घटना जरी असते तरी त्या घटनातनं आपण बघतो काय, त्या घटनातनं दिग्दर्शकाला सांगायचं काय असतं, तर ते नक्कीच या चित्रपटात वेगळं आहे असं मला वाटतं. नमस्कार, मी शरद जाधव. वेगळी वाट या सिनेमामध्ये मी राम हे कॅरेक्टर केलं आहे, जो सोनू नावाच्या मुलीचा पप्पा आहे, वडील आहे. आणि एक फॅमिलीची गोष्ट आहे की त्या फॅमिलीचं आपल्या मुलीवर खूप प्रेम आहे आणि फॅमिली सोनू सरांच्या जवळ जात असते आणि त्यांची एक अटॅचमेंट होत असते. सोनू आणि ही फॅमिली म्हणजे सरांची फॅमिली आणि माझी फॅमिलीमध्ये ही जरा थोडी संवेदनशील नात्यांवर भाष्य करणारी ही फिल्म आहे. म्हणजे मुलगी सरांसोबतही जाण्याचा प्रयत्न करते, ती जायचं असं म्हणते किंवा
अभिजितच्या आयुष्यात काहीतरी मोठं करण्यासाठी अशा या भावनिक नात्यांवर बोलणारी काय वेगळ्या वाटेने त्या मुलीसाठी तिथे वेगळी वाटेची निवडलेली आहे.